महाराष्ट्र में 2 हफ्तों का कड़क लॉकडाउन जरूरी हो गया है। कम से कम 2 हफ्तों का लॉकडाउन लगाए बिना निर्दोष लोगों की जानें नहीं बचाई जा सकती, इसलिए जल्द से जल्द राज्य में लॉकडाउन लगाया जाए, ऐसा बयान महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस पार्टी के नेता और विजय वडेट्टीवार ने दिया है। इस वक्त उन्होंने ये कहा कि शनिवार को हुई सर्वदलीय बैठक में ऐसा प्रस्ताव उन्होंने राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के सामने रखा है। आने वाले 2 दिनों में इस पर निर्णय लिया जाएगा। आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली आणि माननीय मुख्यमंत्री मोदींनी उपमुख्यमंत्री मोदींनी आणि विरोधी पक्ष नेते तसेच सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये आज 5,07,000 रुग्ण आहे। पुढच्या 8-10 दिवसांमध्ये ही संख्या 10 लाखाच्या जवळपास जाईल जर आपण तातडीनं काही उपाययोजना केल्या नाही। खरं तर मी मांडताना स्पष्ट माझी भूमिका मांडताना मी म्हणालो होतो की आज वणवा लागलेला आहे आणि वणव्यामध्ये आज संपूर्ण वणवा विझवण्यासाठी तातडीनं पाणी घालण्याची आवश्यकता आहे। म्हणून अधिक विचार न करता तो विझला पाहिजे या दृष्टीनं आता प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी किमान 2 आठवडे लॉकडाऊन कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे असा निर्णय आणि आम्ही मुख्यमंत्री मोदी जो निर्णय या संदर्भात घ्यावा आपण मुख्यमंत्रींनी चर्चा तर केलीच आहे परंतु तातडीनं हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। राहिला गरीब वर्ग तर गरीब वर्गांसाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आता आवश्यक आहे। तो 2-3 दिवसांमध्ये कसं करता येईल आणि गरीब वर्गाला शेवट केंद्रबिंदू मानून त्यांना काय मदत करता येईल या संदर्भात मुख्यमंत्री महोदय सकारात्मक भूमिकेमध्ये आहे आणि दादासुद्धा माननीय उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा ती भूमिका मांडलेली आहे। परंतु केवळ त्या माणसाला वाचवणं पहिल्यांदा ही प्रायोरिटी आपली असली पाहिजे।